भाऊ काय सांगाल, आज पाचोऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाली आपल्यावरती आणि पूर्ण शिंदे गटावरती टीका करण्यात आली जोरदार टीका. मी आपल्याला जे मी सांगितलं होतं तेच बोललं गेलं, दुसरं काहीच बोललं गेलं नाही. सकाळी आपला आपण याच्यावर चेक करू शकतात की ते काय बोलतील याचा अंदाज मिळाला होता. आणि आपल्याला सांगितलं होतं की राऊत राऊत काय बोलले आपल्याला माहिती आहे, फक्त गुलाबो गँग बोलले आणि खाली बसले. निश्चितपणाने आपल्याला लक्षात येईल की कुठलाही व्हिजन नसलेलं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. कुठल्याच गोष्टीचं त्यांनी काय बोलावं हे त्यांना कळलं नाही. आता मूळ आरोतात्यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं ते आले होते आणि आम्ही म्हटलं होतं की उद्धव साहेबांच्या बाबतीत आमचा राग नाही, पण जो माणूस ज्याने शिवसेना फोडली त्याच्या बाबतीत राग आहे. आणि मला तरी असं वाटतं की उद्धव साहेबांनी त्यांना कानात सांगितलेलं असावं की शांत राहा, त्याच्यामुळे ते 3 मिनिटात त्यांचं भाषण संपलं. ते कोण सांगणार आहे आमचा राजीनामा विचारणार आहे? आमच्या मतावर आमच्या मतांवर मोठे झालेले हे लोक, हे यांचा काय संबंध आमचा राजीनामा मागायचा? आम्ही म्हणतोय त्यांनी राजीनामा द्यावा. आमचे 41 मतं घेतले, राजीनामा द्या एवढा स्वाभिमानी आहे तर स्वतः राजीनामा द्यायचा आणि हलकटपणाने वागायचं. आणि मला तरी असं वाटतं की राजीनामा देण्याइतकी त्यांची लायकी बी नाही, देणार पण नाही. भाऊ उद्धव ठाकरेंनी असं पण म्हटलेलं आहे सर्वच गुलाबराव नसतात, काही संजय राऊतांसारखे मर्द असतात साठवायला लागवला नाही. मर्द आणि इतर गोष्टी हे तपासून कराव्या लागतात ना. संजय राऊतने मला कुठं तपासलं आहे? असं चुकीच्या गोष्टी बोलणं, नामर्द म्हणणं हे कुठपर्यंत चांगलं आहे? अहो भाषणाची तुलना करा आपण, भाषणाचे वाक्य काय वापरतायत आपण, नामर्द म्हणतायत याचा अर्थ काय होतो? त्यांनी असंही म्हटलं ही अवलाद चोरट्यांची आणि भामट्यांची आहे, खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ यांच्या हातात कधी भगवा शोभून दिसत नाही. त्यांच्या म्हणण्याने आमच्या प्रतिमेला कुठला धक्का लागणार नाही. त्या 1.5 वर्षानंतर आमदारकीच्या निवडणुका आहे, राऊतांनी इथं ठाण मानून बसावं हिंमत असेल तर. माझं चॅलेंज आहे त्यांना, नाही तर त्यांनी यावं ना जळगाव ग्रामीणमध्ये उभं राहावं. इकडं तिकडं का फिरतोय? हिंमत असेल तर ये जळगाव ग्रामीणमध्ये. कोण मर्द आणि कोण नानमर्द, जर चारी मुंड्या चीत करून बाळासाहेबांचा भगवा नाही घातला तर नावाचा गुलाबराव नाही.